सिटी न्यूज वसा जनसेवेचा। हिम्मत असेल तर आमदारकीचे राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जाण्याचे गद्दार आमदार आणि खासदारांना आदित्य ठाकरे यांनी आवाहन केलंय। शिवसंवाद दौऱ्यानिमित्त गंगापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित सभेत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे बोलत होते। गंगापूर शहरात आदित्य ठाकरे यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलंय। गद्दार सरकार पडणारच, कोणाला वाटत असेल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी गद्दारी केली असेल, परंतु अजूनही त्यांच्याबद्दल मनात द्वेष नाही। त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे आहेत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून दूर का केलं असा सवाल त्यांनी केला, तर शिवसेनेने दिलेली खुर्ची सोडून पुन्हा जनतेच्या दरबारात जा असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष देवयाणीताई डोणगावकर, कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत, नंदकुमार गोडले, मंदार चव्हाण, लक्ष्मण सांगळे, अविनाश पाटील, दिनेश मुथा, कृष्णा पाटील डोणगावकर, मच्छिंद्र देवकर, सुभाष कानडे, विजय पानकडे, भाग्येश गंगवाल आदींसह शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। नेवासा येथील कार्यक्रमाला जात असताना कायगाव टोका येथे आदित्य ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे यांना अभिवादन करण्यात आले। की चला तुम्ही गेला असाल ना तिथे आनंदात राहा, आमच्या मनात तुमच्याबद्दल वाईट काही नाहीये। कधी मला आई वडिलांनी शिकवलं नाही की कोणाबद्दल वाईट विचार करायला, काही तुमच्या मनात पण माझ्या मनात तुमच्याबद्दल वाईट नाहीये। मी तुम्हाला एवढंच सांगतो, जिथे गेलाय आनंदात राहा, तुमच्यावर काही दडपण असू शकतात, मला माहित नाही काय दडपण होतं, हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही, तुम्ही वाचलं असेल, पण मी त्यांना अजूनही सांगते तुम्हाला राहायचं तिथे आनंदात राहा। स्वतःला वॉशिंग मशीन मध्ये टाकले, वॉशिंग मशीन मधून बाहेर या धुवून, काही प्रॉब्लेम नाही, पण एवढी थोडी लाज दाखवा आणि हिंमत दाखवा की राजीनामा आमदारकीचं द्या आणि निवडणुकीला सामोरे या। या निवडणुकीला सामोरे मग दाखवेल जनता तुम्हाला काय काय असेल, जो काही निकाल जनता देईल तो मला मान्य असेल, ठरलं हेच मी सांगतो, हे पहिल्या दिवसापासून सांगतोय। दुसऱ्या बाजूला हे पण सांगतोय, दुसऱ्या बाजूला हे पण सांगतोय की ज्यांना ज्यांना अजूनही वाटत असेल की उद्धव ठाकरेंच्या सोबत आपण गद्दारी केली, उद्धव ठाकरेंच्या पाठीत आपण खंजीर खुपसला, उद्धव साहेबांना आपण दगा दिला, त्यांचा विश्वासघात केला, शिवसेनेचा विश्वासघात केला, महाराष्ट्राचा विश्वासघात केला, असं ज्यांना कोणाला वाटत असेल, मातोश्रीचे दरवाजे सदैव तुमच्यासाठी खुले असतील, चला परत या। आमचं मन मोठं आहे, हृदय मोठं आहे, शिवसैनिकांचं मन मोठं आहे, पण ह्यांनी माणुसकीशी दगाबाजी केली। ही गद्दारी ही राजकारणाशी नाही, ही शिवसेनेशी नाही, ही उद्धव साहेबांसोबत नाही, ही माणुसकीशी गद्दारी त्यांनी केलेली आहे। कसा आहे तुम्ही विचार करा, कशी वृत्ती असते, कशी अजूनही मला वाटतं की ही आपलीच लोक होती का ज्यांनी आपल्याला दगा दिला, हे काही भयानक स्वप्न अजून मी बघतोय का, की ज्या लोकांना आपण पुढे आणलं, सर्व काही महाराष्ट्राचं चांगलं चाललेलं, ते चांगलं चाललेलं नजर काय लागली महाराष्ट्राला, हा अजून मी विचार करत आहे। म्हणजे तुम्ही बघा ना, गेली 2.5 वर्ष जेव्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब ठाकरे कार्यरत होते, महाविकास आघाडीचं आपलं सरकार होतं, अनेक गोष्टी आपण केल्या जे ह्या महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या होत्या। आपण सरकार आल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती केली, आता आपण ते 50,000 रुपये परतफेड आपण नियमित भरणार आपण देणार होतो, प्रोत्साहन भत्ता, शेतकरी बांधवांचा आवाज ऐकत होतो, महिलांच्यासाठी आपण त्यांच्या संरक्षणासाठी कायदा आणला होता, अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये चांगले रस्ते होत होते, पर्यटन खातं हे पुढे देत होतो आम्ही, पर्यटनातून अनेक आमदारांना आम्ही फंड दिलेला आहे, चांगल्या चांगल्या गोष्टी आपण मंदिरांचा पुनर्जतन जतन करत होतो। आपल्या प्रत्येक नागरिकांनी ह्या निर्णयाचं स्वागत केलं, कुठेही दंगल घडली नाही, कुठे उद्धव साहेबांनी दोन धर्मांमध्ये किंवा जातीपातीमध्ये वाद किंवा तेढ निर्माण केले, सगळ्यांनी स्वागत केलं। याचं मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की जे काही 2.5 वर्ष आपण कार्यरत होतो, मंत्रिमंडळात होतो, कार्यरत होतो, तेव्हा उद्धव साहेबांचा पहिला निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या शिवराय छत्रपतींचं जे काही रायगड आपली जी राजधानी होती तिला आपण 600 कोटी रुपये दिले, हे मी अभिमानी सांगू शकतो की आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय तो होता। आणि शेवटच्या मंत्रिमंडळात आपला जो निर्णय होता तो औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आणि शहराचं नाव संभाजीनगर करून घेणं होतं, तरी देखील सगळ्यांनी आपुलकीने आणि प्रेमाने तो निर्णय मान्य केला, कुठच्याही धर्माने कुठच्याही व्यक्तीने याचा विरोध केला नाही। कदाचित त्यांच्या पोटात एवढंच दुखत असेल की हे सगळं एवढं चांगलं चाललेलं आहे की महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा गरजेपेक्षा जास्ती प्रेम आणि विश्वास दिला,
हेच चुकलं असेल, कारण आपण प्रत्येक वेळी एवढंच देत आलो, प्रेम विश्वास आणि जे काही महिला आलं हे या 40 गद्दारांना दिलं आणि म्हणून कदाचित त्यांना जास्ती दिलं आणि अपचन झालं आणि म्हणून ही चूक आमची झाली असेल, विश्वास ठेवणं आमची चूक झाली असेल. आता तुम्ही सांगा, पुढे बोलणार आहे इथेच, आता काल परत मी कालच इथे येऊन गेलो, पण हे कसं पटणार हे मनाला पटणारच नाहीये. आणि म्हणून मी जास्त अजून आक्रमक होत नाही, काही विश्लेषक बोलत आहेत, काही पत्रकार मित्र बोलत आहेत की तुमच्यात आक्रमक आदित्य दिसायला लागला, पण मी तरी अजून आक्रमक झालो नाही. ही माझी आक्रमक हा माझा आक्रमक भाव नाही. सिटी न्यूज साठी प्रकाश सातपुते, गंगापूर. माझे नाव अश्विन देवेंद्र जाधव, मी सोसायटी युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज येथे नियुक्ती तयारी करत होतो. इथल्या शिक्षकांचा मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली, तसेच इथले मिडगेट टेस्ट करायवारचे त्यांचे उपयोग झाला, तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली. मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले. शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था. 3 वर्षांमध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खरगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIITs प्रवेशित. बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेहकर शहरातही क्लासेस उपलब्ध. 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे. सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते है आणि ते सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात. काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता. महावीर ड्रेसेस, येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा. 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. संपर्क 0726-24-33-34, पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण.